आम्ही आलोय आता जयगड जवळ, म्हणजे जयगडच्या समुद्र किनाऱ्याला. आणि जयगड पासून त्या बोटीतून आता आम्ही गाड्या घेऊन जाणार. ह्या गाड्यांची लाईन लागली, एवढ्या या गाड्या सगळ्या त्या बोटीत बसणार. आणि आम्ही बोटीतून पलीकडे चौसाळाला जाणार आणि तिथून दापोलीकडे. नंतर बघूया पुढचं काय काय आहे. आता बोटीत गाडी बुर. आता आम्ही चाललेलो आहोत फेरी बोट मधून चौसाळाला. आणि आता पुढे आपण जयगड वरून चौसाळा चाललेलो आहोत. आणि यात बघा जवळपास मला वाटतंय एक 15-20 गाड्या आहेत. तिथं तशा दिसणार नाही तुम्हाला. आता मीच काळा दिसा बघू म्हटल्यावर काय जास्त दिसणार. तर एवढ्या गाड्या इथं या बोटीमध्ये आहेत. आणि ही बोट आम्ही घेऊन जाणार आहे चौसाळ्यामध्ये. आणि तिथून आम्ही दापोलीला जाणार आहे. वेणेश्वर 15 किलोमीटर आहे. मी आता गावाकडे गेल्यावर असली एक बोट घेणार आणि इकडे घेऊन येणार. आणि अशा मग गाड्या सोडायचं काम करणार. कंडक्टर म्हणून पोरं सोडण्यापेक्षा कॉलेजची अशा गाड्या सोडून पैसे नाही मिळतात. 400-400 रुपये घ्यायला. तर आता आपण आलोय वेळनेश्वर. इथं शंकरांचं, भगवान शंकरांचं मंदिर आहे. आणि हे तुम्ही बघू शकता. इथं तुम्ही येऊन आत मंदिरामध्ये जाऊ शकताय. आता लॉकडाऊन नंतर आता पहिल्यांदाच हे चालू झालेलं आहे. आणि आम्ही आता आत दर्शन घेऊन आलेलो आहे. कार्यकर्ते आमचे दर्शन घेऊन आलेले आहेत. वेळनेश्वर मंदिर, वेळनेश्वर समुद्र काट मागच्या साईडला आहे. आम्ही आता तिकडे जाणार आहोत. मित्र आम्ही आलोय आता वेळनेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर, वेळनेश्वर बीचवर. आणि हे कार्यकर्ते आमचे पाठीमागून यायला आले आहेत. धापा टाकत त्यांना म्हणजे इथं यायचं नव्हतं, पण म्हणलं की कमीत कमी बीचवर जाऊया, आंघोळ करायची राहू दे, पण बीचवर तरी आपण जाऊन येऊया म्हणून त्याला ओढून घेऊन आलोय. जरा कटाळलेले चेहरा आहेत. जरा यासने खाऱ्या पाण्यानं जरा तोंड धुवायला लावतो. आणि मग इथून पुढे आम्ही गुहागरकडे प्रस्थान करणार आहे. तर तुम्ही समुद्र किनारा पाहू शकताय. इथं थोडीफार गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. इकडे पोहण्याचा आस्वाद काही लोक घ्यायला लागलेत. तर आणि आम्ही आलेलो आहोत आता गुहागर बीचवर. तुम्ही बघू शकताय मागे किती गर्दी आहे. लांब लांब पर्यंत लोक आहेत. आणि आजपर्यंत बरेचशीच लोक पोहायला गेलेले आहेत. इथं लांब पर्यंत पाणी आहे. आणि इथपर्यंत जरा एकदम जास्त आम्ही काय आज जात नाही, इश्यूज खराब होते. तर भाऊ आता सेल्फीचा आस्वाद घ्यायला लागल्यात. आणि तुम्ही तिकडे बघू शकता लांबपर्यंत पाणी आहे, लांबपर्यंत लोक आतमध्ये. तर सगळ्यात जास्त लॉकडाऊन नंतर गर्दीचं बघितलेलं बीच म्हटलं तर गुहागर बीच असं मला वाटतंय. आणि आता काही फिरायला हरकत नाही, म्हणजे प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला अशी गर्दी बघायला मिळेल. मित्र हो, आम्ही आलेलो आहे आता मुक्कामला दापोलीमध्ये. आणि दापोलीमध्ये समर्थ लॉजला आम्ही आता राहायचं फिक्स केलेलं आहे, म्हणजे आता रूम बघून आलो आहे. आणि माझ्यासोबत माझे आमचे जुने एसटीचे मित्र आणि आता येथील दापोलीतील कोर्टातील मित्र सुधीर चौगले आहेत. आणि त्यांचे कोल्हापूरचे मित्र. तर यांनी आम्हाला आता म्हणजे डिनर दिलेलं आहे. डिनर इंग्लिशमधलं डिनर म्हणजे उत्कृष्ट कोल्हापुरी पद्धतीचं जेवण यांच्यामुळे मिळालं. आणि रूमसुद्धा यांचं नाव सांगितलं स्वस्तात मिळालेले आहे.
तसं तुम्ही आला तर इथं समर्थला येऊ शकताय आणि इथं जवळपासच सबुरी म्हणून नाक्याला हॉटेल आहे, तिथं कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊ शकताय. तर कार्यकर्ते खूप दमलेले आहेत, त्यामुळं आता बॅगा वेगळा उचललेले आहेत आणि आता या खोलीकडे प्रस्थान करत आहेत. तर आता उद्या सकाळी लवकर उठला तर हरिहरेश्वरला जाणार आहे मी. तर बघू, भेटल्यानंतर आपण मग उद्याचं सकाळपासूनचं प्लॅनिंग तुम्हाला दाखवूच मग. चला तर मग, बाय बाय, गुड नाईट.